विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847480. मालवण तालुक्यातील विरण सुनवरे येथील परमपूज्य भालचंद्र गावडे महाराज यांचं मंगळवारी देहावसान झालं. आज भालचंद्र गावडे महाराज सुनवरे खांबडवाडी इथं समाधीस्थ झाले. यावेळी साष्टू नयनांनी असंख्य भक्तगणांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. मालवण तालुक्यातील विरण सुनवरे येथील परमपूज्य भालचंद्र गावडे महाराज यांचं मंगळवारी देहावसान झालं. पहाटे 5:45 वयाच्या 64व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. त्यांनी देह ठेवल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांचे भक्त शोकसागरात बुडाले. हा हा म्हणता सकाळपासून त्यांच्या अंतिम दर्शनासाठी भक्तांची रीख सुरू झाली होती. कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी येथील राईवाडी बस स्टॉपच्या इथं त्यांचे बंधू अरुण गावडे यांच्या निवासस्थानी त्यांनी देह ठेवला. कोविडच्या कालावधीत ते मालवण सुनवरे येथून बंधू अरुण गावडे यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांची पुतणी अंकिता गावडे यांनी त्यांची मनोभावे नित्य नियमाने सेवा केली. अगदी लहानपणापासूनच त्यांची ओळख ही अवलिया म्हणून सर्वत्र झाली होती. ते काहीही बोलत नव्हते, त्यामुळे काही भक्त त्यांना मौनी महाराज म्हणत, तर काही भक्त त्यांना कणकवलीचे भालचंद्र महाराज अर्थात बाबा म्हणत. कारण कणकवलीच्या भालचंद्र बाबांप्रमाणे ते अंगावर कपडे परिधान करत नव्हते, पूर्णतः नग्न असायचे. त्यांचं रूप देखील बाबांच्या रूपाशी मिळतं जुळतं होतं, त्यामुळे कणकवलीच्या बाबांचे असंख्य भक्त भालचंद्र गावडे महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचे. अनेक शारीरिक व्याधी भालचंद्र गावडे महाराज यांच्या दर्शनानं बऱ्या झाल्याचे त्यांचे भक्त सांगतात. महाराज जरी बोलत नसले तरी स्वप्नात येऊन मार्गदर्शन करायचे, भक्ती मार्ग सांगायचे असं भक्त आवर्जून सांगतात. ते भजनात दंग व्हायचे, त्यामुळे असंख्य भक्त महाराज जिथे असायचे तिथं येऊन भजन गायचे. महाराजांचा देह दर्शनासाठी अरुण गावडे यांच्या निवासस्थानी होता. बुधवारी संध्याकाळी मालवण येथील सुनवरे खांबडवाडी इथं महाराजांचा देह समाधीस्थ झाला. यावेळी मोठ्या संख्येनं महाराजांचे भक्तगण उपस्थित होते.